आणि मला जर बोलवलं तर मी तो कुठलाही केव्हाही तो कार्यक्रम चुकवत नाही, कारण का संभाजी छत्रपती महत्त्वाचा नाहीये, त्या शिवाजी महाराजांच्या घरात जन्म झाला म्हणून ते आपल्याला बोलवतात आणि म्हणून शिवाजी महाराजांच्या घराचा सन्मान करण्यासाठी ते मला बोलवतात। मी तुझं प्रतीक असेल आणि म्हणून मी केव्हा चुकत नाही असे कार्यक्रम। पण आताच्या काळात एकदा भूमिपूजनला एकदा पाहुणा बोलवला की त्याला परत अश्वारूढ पुतळा असेल की म्हणून आणि त्याचं फिनिशिंग जो प्रोडक्ट असेल त्याला बोलवलं जात नाही। दोन पाहुणे कशाला दोन वेळा बोलवायचे? पण खासदार उन्मेष पाटील आणि त्यांच्या सर्व सहकाऱ्यांनी ती बाब म्हणून काढली। मॉडेल बनवावं लागतं, मॉडेल अप्रूव्ह करण्यापासून तर पुतळा अप्रूव्ह करण्यापर्यंत इतक्या वेगवेगळ्या प्राधिकरणांकडे जावं लागतं। पण या सगळ्या गोष्टी पूर्ण करून आज हा पुतळा या ठिकाणी लागला। छत्रपती शिवाजी महाराज आमचं दैवत आहे असं आम्ही म्हणतो आणि खरंय, या महाराष्ट्रात राहणाऱ्या प्रत्येक व्यक्तीला तो कुठल्या मंदिरात जात असेल त्याची इष्टदेवता कोण असेल हे मला माहित नाही, पण महाराष्ट्राचं दैवत मात्र एकच आहे आणि ते म्हणजे छत्रपती शिवाजी महाराज आहे। ज्या काळामध्ये या भारतामध्ये अनेक राजे आणि राजवाडे हे मुघलांचं मंडलिकत्व स्वीकारून त्यांच्या अधिपत्याखाली काम करत होते, त्या काळामध्ये आई जिजाऊंनी छत्रपती शिवरायांना सांगितलं की तुला रयतेचं राज्य तयार करायचं आहे। या मराठी मुलखामध्ये या भारत देशामध्ये ज्या प्रकारचा अनाचार अत्याचार दुराचार आपल्याला पाहायला मिळतोय तो अनाचार दुराचार अत्याचार संपवायचा आहे। या महाराष्ट्रामध्ये महिलांना सुरक्षित करायचा, या महाराष्ट्राच्या सामान्य माणसाला तुला त्या ठिकाणी न्याय द्यायचा आहे। आणि अशा प्रकारे छत्रपतींना विचाराची प्रेरणा आई जिजाऊंनी दिली